नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण घेत आहोत इयत्ता 6वी विषय गणित आपलं प्रकरण चालू आहे 3रे पूर्णांक संख्या। आणि मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर सुद्धा करा। मित्रांनो आज आपण सराव संच 8 जो आहे तो पाहणार आहोत। चला सुरुवात करूया सराव संच 8 ला। मित्रांनो सराव संच 8 मध्ये आपल्याला पूर्णांक संख्यांची वजाबाकी शिकायची। त्याआधी मित्रांनो दोन गणित आपण इथे बघून शिकून घेऊया। आता मित्रांनो इथे बघा -9 मधून वजा केले आहेत -4, -9 मधून -4 केलेले आहेत। तर मित्रांनो नेमकं काय होतं बघा, ऋण आणि ऋण संख्येचा जो गुणाकार केला तो धन येतो। म्हणजे चिन्हांचा दोन ऋण संख्यांचा गुणाकार, ऋण चिन्हांचा गुणाकार हा धन येतो। त्यामुळे इथे लिहिणार -4। म्हणजे थोडक्यात काय करायचं मित्रांनो, -9 संख्येतनं जे समजा आपल्याला -4 ही संख्या वजा करायची असेल तर -4ची विरुद्ध संख्या आपण लिहायची आणि ती किती आहे तर ती आहे 4। थोडक्यात मित्रांनो वजाबाकी करताना जी संख्या वजा करायची आहे तिची विरुद्ध संख्या आपण लिहायची। विरुद्ध संख्या काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत। जर व्हिडिओ पाहिला नसेल मित्रांनो तर तो नक्की बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। इथे बघा मित्रांनो -4 मधून -9 वजा केलेत। आता -9 वजा केले म्हणजे काय केलं तर याची विरुद्ध संख्या इथे घेतली -9। म्हणजे -4 - 9 किंवा असे लक्षात ठेवलं इथे दोन ऋण चिन्ह आहेत, दोन ऋण चिन्हांचा गुणाकार धन होतो त्यामुळे ऋण ऋण झाले धन। अशा पद्धतीने -4 - 9 यांची वजाबाकी आपल्याला सहज करता येते, ती येणार 5। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सराव संच 8 जो आहे तो सोडवायचा आहे, तो आपण बघूया। एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे। लक्षात घ्या मित्रांनो इथे आपल्याला 8 - 6 केली आहे, -6ची विरुद्ध संख्या 6 ती त्याच्यात मिळवली आणि उत्तर आपण काढणार आहोत। ओके फ्रेंड्स, आपल्याला सराव संच 8 मध्ये तेच करायचं आहे। उभ्या स्तंभातील संख्यातून आडव्या स्तंभातील संख्या वजा करा, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा। मित्रांनो ही आहे उभी चौकट, याच्यातलं 3 घेतला, याच्यातले 6 घेतले, वजाबाकी केली 3 - 6 ती आली -3। ओके फ्रेंड्स, याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही गणितं सोडवायची। चला आपण सुरुवात करूया सराव संच 8। मित्रांनो लक्षात ठेवा, उभ्या स्तंभातून आडव्या स्तंभातील संख्या वजा करायच्या। उभे स्तंभ आहेत, आडवे स्तंभ आहेत, म्हणजे 3 - 6 वजा करायचे, 8 - 6 वजा करायचे, -3 - 6 वजा करायचे, या पद्धतीने आपण करणार आहोत। चला मित्रांनो त्याआधी पुन्हा एकदा लक्षात ठेवा, एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे। आता मित्रांनो 3 - 6 आपल्याला करायचं आहे, नाही का, महा 3 - 6 आपण केला, याची विरुद्ध संख्या घेतली ती आली -6 आणि 3 - 6 केले मित्रांनो तर -3। कारण काय, भिन्न चिन्ह असतील तर आपण वजाबाकी शिकलो आहोत, वजाबाकी करायची भिन्न चिन्ह असल्यावर, एक धन एक ऋण असल्यावर, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 6 आहे तिचं चिन्ह वजा आहे, ते -3। इथे आता 8 - 6 वजा करायचे आहेत, 8 - 6। मित्रांनो 8 - 6 तर सोपं आहे, 2 उत्तर तुम्हाला काढता येईल लगेच। -3 - -6 वजा करायचे आहेत, -3 मधून करायचे -6, बरोबर किती येतील मित्रांनो, 2 सारखे चिन्ह आहेत, ऋण ऋण असो धन धन असो त्यांची बेरीज करायची आणि चिन्ह जे असेल ते द्यायचे, इथे ऋण आहे त्यामुळे इथे येणार ऋण। ओके फ्रेंड्स, पुढे -2 - 6, -2 - 6 यांची सुद्धा बेरीज करा, ती आली 8, चिन्ह दोघांचं ऋण आहे म्हणून ऋण। आता मित्रांनो उभा स्तंभ आपला 3 आहे, 3 आडवा स्तंभ वजा करणार म्हणजे 3 - 9 करणार, करूया 3 - 9 आणि 3 - 9 केले तर मित्रांनो काय होणार, एक धन एक ऋण आहे, वजाबाकी होईल, 6 वजाबाकी आली, मोठं पद आहे 9, त्याचं चिन्ह आहे वजा, म्हणून येणार वजा। आता पुन्हा 8 - 9 वजा करायचे, 8 - 9 वजाबाकी करणार ती 1, 9 मोठं पद आहे त्यामुळे चिन्ह 9 ऋण, याचंही ऋण, -3 - 9, -3 - 9, 2 सारखे चिन्ह आहेत, बेरीज करावी लागेल आणि चिन्ह मात्र ऋण द्यावं लागेल। पुढे -2 - 9, -2 - 9 त्याच पद्धतीने मित्रांनो बेरीज करा, चिन्ह येईल ऋण। पुढचं गणित 3 - 4, लक्षात घ्या 3 म्हणून आपल्याला वजा करायचे आहेत, -4 दोनदा वजा आहे मित्रांनो, मग त्यावेळेस आपण काय करतो, जर ऋण चिन्ह वजा करायचे, ऋण वजा करायचे तर त्याची विरुद्ध संख्या मिळवतो, म्हणजेच काय,
तीन अधिक चार के लिए तीन अधिक चार किती होतात तर ते होतात सात। दोन ऋण चिन्ह आले म्हणून धन लिहिलं तरी चालले। आता आठ म्हणून वजा चार, त्याच पद्धतीने आठ वजा वजा चार म्हणजेच काय आठ अधिक चार, आणि आठ अधिक चार होतात मित्रांनो बारा। पुढे मित्रांनो वजा तीन वजा चार, वजा तीन वजा वजा चार। आता मित्रांनो हा वजा आहे त्यामुळे वजा लिहावा लागेल, आणि हा ऋण ऋण झाला अधिक, वजा तीन अधिक चार किती होतात मित्रांनो तर वजा बाकी करणार एक मोठं पद आहे चार, त्याचं चिन्ह आहे ऋण म्हणून हा सुद्धा सॉरी त्याचं चिन्ह आहे धन, हा सुद्धा धन। पुढे मित्रांनो वजा दोन मधून वजा चार आपण वजा करणार आहोत, हा वजा दोन वजा वजा तो अधिक झाला म्हणजे अधिक चार, वजा दोन अधिक चार किती होतात मित्रांनो तर ते होतील दोन, वजा बाकी करणार चिन्हही मोठ्या पदाचं म्हणजे चाराचं जे आहे धन, त्यामुळे हे आलं धन। पुढे मित्रांनो त्याच पद्धतीचे बघा तीन वजा पाच, तीन वजा वजा पाच म्हणजेच काय मित्रांनो तीन अधिक पाच ऋण ऋण धन झाले, किंवा याची विरुद्ध संख्या किती पाच ती मिळवली, मग तीन अधिक पाच किती तर ते होतात आठ। पुढे मित्रांनो आठ वजा वजा पाच, आठ वजा वजा पाच म्हणजेच आठ अधिक पाच झाले, आठ आणि पाच किती होतात तर ते होतात तेरा। पुढे मित्रांनो वजा तीन वजा वजा पाच म्हणजे वजा तीन, आणि पाच किती झाले मित्रांनो अधिक पाच झाले, वजा तीन अधिक पाच वजा बाकी करावं लागेल दोन, मोठं पद पाच आहे म्हणजेच काय तर धनचिन्ह। ओके फ्रेंड्स पुढच्या इकडे त्याच पद्धतीने मित्रांनो वजा दोन आणि वजा पाच, वजा दोन वजा वजा पाच, वजा दोन अधिक पाच म्हणजेच किती तर वजा बाकी केली तीन आली मोठं पद पाच चिन्ह धन याचंही धन। पुढचं आहे मित्रांनो तीन वजा शून्य, इकडे तीन आहे इकडे आहे शून्य, तीन वजा शून्य मित्रांनो किती येणार तर तीनच येणार, आठ वजा शून्य मित्रांनो किती येणार तर तो सुद्धा आठ येणार कारण की हा आठ इकडे आहे, इकडे वजा तीन अधिक शून्य, वजा तीन अधिक शून्य मित्रांनो शून्य मिळवला किंवा वजा केला तीच संख्या येते, वजा तीन वजा शून्य सॉरी वजा करायचे आपल्याला, वजा तीन शून्य वजा तीन वजा शून्य वजा तीन, कोणत्याही संख्येतनं शून्य वजा केले तर तीच संख्या उत्तर येते। इथे वजा दोन दिला आहे, वजा दोनमधनं शून्य वजा करा त्याचं उत्तरसुद्धा येईल वजा दोन। आता मित्रांनो तीन अधिक सात दिला आहे, आपल्याला वजा करायचे लक्षात घ्या, तीनातनं वजा करायचेत अधिक सात, वजा करायचेत अधिक सात म्हणजेच काय मित्रांनो तीन याची विरुद्ध संख्या वजा वजा सात म्हणजेच किती येतील मित्रांनो तीन आता सात गेले चार, मोठं पद आहे सात त्याचं चिन्ह वजा म्हणून येणार वजा चार। पुढचं इकडे त्याच पद्धतीने आठ आहे त्याच्यातनं आपल्याला वजा करायचे आहेत, आठ वजा अधिक सात म्हणजेच आठ वजा सात, आणि आठातनं सात गेला उरला एक, वजा तीन अधिक सात, वजा तीन वजा अधिक सात म्हणजेच वजा तीन वजा सात, आणि वजा तीन वजा सात सारखे चिन्ह आहेत म्हणजे बेरीज होणार आणि चिन्ह येणार वजा वजा दहा। इकडे वजा दोन अधिक सात, वजा दोन वजा अधिक सात मित्रांनो वजा दोन आणि वजा सात म्हणजे होतात वजा नऊ, त्यामुळे इथे येणार वजा नऊ। बेरीज करायची असते सारखे चिन्ह आले म्हणजे बेरीज करायची, चिन्ह मात्र वजा द्यायचं। ओके फ्रेंड्स पुढचं तीन वजा आठ, तीन वजा हा पुन्हा वजा आठ आहे त्यामुळे असं येईल। आता यांची मित्रांनो वजा वजा काय झाला तर तो अधिक होईल म्हणजे तीन अधिक आठ होईल आणि ते होतात अकरा। त्याचप्रमाणे आठ वजा आठ वजा वजा आठ, मित्रांनो आठ आणि वजाची विरुद्ध संख्या काय आठ आहे नाही का, ऋण ऋण धन झाला आठ म्हणजेच किती सोळा। पुन्हा वजा तीन वजा पुन्हा वजा आठ म्हणजे वजा तीन वजा वजा अधिक झाले आठ, भिन्न चिन्ह आहेत वजा बाकी होणार पाच, मोठ्या पदाचं चिन्ह मोठी संख्या आहे आठ म्हणजे याचं चिन्ह धन ते येणार धन। पुढे वजा दोन वजा वजा आठ म्हणजेच काय मित्रांनो वजा दोन अधिक आठ, वजा दोन अधिक आठ किती तर ते होतील मित्रांनो सहा। ओके फ्रेंड्स पुढचं गणित तीन वजा वजा तीन, इकडे बघा तीन आहे तीन वजा वजा तीन, तीन वजा वजा तीन म्हणजेच काय मित्रांनो तीन वजा वजा तीन म्हणजेच काय तीन अधिक तीन झाले आणि याचं उत्तर येणार सहा। इकडची संख्या आहे आठ, आठमधनं वजा तीन करा वजा करायचे आहेत आठ वजा वजा तीन म्हणजेच काय झाले मित्रांनो आठ वजा वजा अधिक झाला अधिक तीन म्हणजे उत्तर आलं आहे अकरा। वजा तीन म्हणणं वजा करायचे आहेत वजा तीन, मित्रांनो हा वजा तीन तसाच,
वजा वजा अधिक झाले आणि वजा तीन अधिक तीन दोन विरुद्ध संख्येची बेरीज शून्य म्हणजे याची बेरीज झाली शून्य। नंतर आहे मित्रांनो वजा दोन लिहूया, वजा दोन म्हणून वजा करायचे आहेत आपल्याला वजा तीन। मित्रांनो हा वजा दोन आणि वजा वजा अधिक तीन मग किती झाले मित्रांनो वजा दोन अधिक तीन भिन्न चिन्ह वजा बाकी होणार एक मोठं पद तीन आहे म्हणजे याचे चिन्ह येणार धन। अशा पद्धतीने मित्रांनो हा सराव संचा आठ जो होता आपल्याला सोडवता येतो सोपा होता। आय होप तुम्हाला तो कळला असेल। ओके फ्रेंड्स भेटूया पुढच्या सराव संचमध्ये, तोपर्यंत टेक केअर गुड बाय।